नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। शिवजयंतीच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी उत्सव समितीच्या वतीने साकारण्यात 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सांगलीच्या शिवाजी स्टेडियम येथे शिवराज्याभिषेक सोहळा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास जगासमोर अद्वैत कलाविष्कारातून यावा हा उद्देश घेऊन सांगलीतील प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर आणि त्यांच्या टीमने 1.25 लाख स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी करणारी ही महारांगोळी साकारली होती। यासाठी जिल्ह्यातील तब्बल 100 कला शिक्षक मैदानात उतरले होते। अहोरात्र झटत अवघ्या 75 तासात 250 बाय 550 फुटाची ही विश्वविक्रमी रांगोळी पूर्ण करण्यात आली होती। ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल 30 टन रांगोळी आणि 5 टन विविध रंगाचा वापर करण्यात आला। लोकवर्गणीतून हा विक्रम सत्यात उतरवण्यात आला होता आणि अशा या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा रांगोळीची तब्बल 10 वर्ल्ड बुकमध्ये आता नोंद झाली आहे। ग्रेनिच लिमका गुगल एशिया अशा 10 जागतिक वर्ल्ड बुकमध्ये रांगोळीचा विश्वविक्रमी शिवराज्याभिषेक सोहळा नोंदला गेल्याची माहिती रांगोळी उत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्यासह समिती अध्यक्ष प्रदीप पाटील, अनिल शिंदे, विजय शिंगणे, संतोष ढेरे, गणेश पोद्दार, सतुबाई कुडचे, सुहास पाटील, नूतन आळतेकर यांच्यासह मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मी आदम अली मुजावर। शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी समितीच्या माध्यमातून 19 फेब्रुवारी 2019 रोजी शिवजयंतीचं औचित्य साधून सांगली जिल्ह्यामध्ये 80 कला शिक्षक एकत्र येऊन जगातील सर्वात मोठी रांगोळीचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता। ते विश्वविक्रम सांगली जिल्ह्यामध्ये झाला असून अनेक वर्ल्ड बुकामध्ये नोंद होण्यासाठी शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी समिती प्रयत्नशील होती व आज जवळजवळ 6 महिन्याचा कालावधी लुटून गेलेला आहे। तर या विश्वविक्रमी रांगोळी समितीच्या माध्यमातून 10 वर्ल्ड बुकामध्ये विश्वविक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न केले होते आणि आज त्याचं फलित आम्हाला मिळालेलं आहे या समितीला। तर जवळजवळ 14 वर्ल्ड बुकामध्ये या शिवराज्याभिषेक रांगोळीची नोंद झालेली आहे आणि त्याचे प्रमाणपत्र आम्हाला मिळालेले आहे। जगामध्ये अनेक विश्वविक्रम झालेले आहेत, मात्र सांगली जिल्ह्यामध्ये हा आगळा वेगळा विश्वविक्रम संपन्न झाला होता आणि सर्व शिवप्रेमी, तमाम सांगलीकर, सांगलीतील, या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तमाम जनतेने आम्हाला आर्थिक मदत केलेली होती आणि समाजाच्या सहकार्यातून, आर्थिक मदतीतून हा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला होता आणि या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने हा विश्वविक्रम फलित होऊन या रांगोळीची 14 वर्ल्ड बुकामध्ये नोंद झालेली आहे। नमस्कार, शिवराज्याभिषेक महारांगोळी विश्वविक्रमी रांगोळी समिती सांगली याच्या माध्यमातून विश्वविक्रमी रांगोळीचा हा उपक्रम 80 कला शिक्षकांच्या माध्यमातून पार पडला। याच्यासाठी सांगली जिल्हा कलाध्यापकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग तर घेतलाच, याच्याशिवाय जे कलाप्रेमी होते, जे रंगावलीकार होते, त्यांनीही त्यांच्यामध्ये अशा या महान उपक्रमामध्ये आम्हालाही सामील करून घ्या अशी त्यांनी विनंती करून या उपक्रमाचा आनंद घेतला आणि हा उपक्रम अवघ्या 75 तासामध्येच पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी यशस्वी प्रयत्न केले। याच्यामध्ये अध्यक्ष प्रदीप पाटील सर, सचिव अनिल शिंदे सर यांनीही खूप प्रयत्न केले, त्याच्याबरोबर अगदी शालेय 8वी 9वीतील 7वीतील देखील विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन हा उपक्रम विश्वविक्रमी होण्यासाठी प्रयत्नशील झाले। पुरुष कलाकारांच्या बरोबरच महिला कलावंतांनीही त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आम्ही देखील तुमच्याबरोबर आहोत असा जगावर जगाचा समानतेचा संदेश दिला। तर ही अशी असणारी महान रांगोळी कला आणि तेही छत्रपतींचा हा भव्य शिवराज्याभिषेकाचा सोहळा तितक्याच भव्यतेनं सादर व्हावा असा प्रयत्न सगळ्यांचा झाला आणि त्यातून तो भव्यता, त्याची दिव्यता सगळ्यांनी अनुभवलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। आणि हा विश्वविक्रम सांगलीच्या इतिहासात नक्कीच भविष्यातील कलाकारांना प्रेरणा देणारा असाच ठरेल।